15 दिवसातच पोटाचा अतिरिक्त वाढलेला घेर व शरीराचे वाढलेले अतिरिक्त वजन यापासून सहजतेने 100% सुटका करा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजकाल जर बघितले तर वजन हे इतके झपाट्याने वाढत आहे की आपण एखाद्या व्यक्तीला पहिले बघितलेले असेल आणि 3-4 महिन्यानंतर अचानक बघितले तर 3-4 महिन्यातच आपल्याला त्यांच्यामध्ये इतका बदल झालेला दिसतो की अचानक आपल्या तोंडातून निघते की बापरे किती वजन वाढलेले दिसते आणि त्यातल्या त्यात पोटाचा घेर देखील भरपूर वाढलेला दिसतो। आणि हे असे कोणी पटकन बोलले की आपल्याला लगेचच लाजिरवाणे होते, तर असे होऊ नये। आपले जे वजन वाढलेले आहे ते अतिरिक्त वाढलेले वजन सहजतेने घरच्या घरी कमी करता यावे यासाठी आज मी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। या उपायाने आपले जे वजन वाढलेले आहे व पोटाचा घेर वाढलेला आहे हा नक्कीच सहजतेने कमी झाल्याशिवाय राहणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणारच आहे। आणि उपाय अत्यंत साधा असल्यामुळे घरच्या घरी कधीही तुम्ही करू शकता। तर यासाठी आपल्याला लागणार आहे अखंड धने। धने हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त असतात, यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ती वाढलेली उष्णता तर सहजतेने कमी होतेच, परंतु थायरॉईडच्या समस्या असतील तर यावर देखील धने अत्यंत उपयुक्त ठरतात। आणि शरीरातील वाढलेली चरबी वजन हे कमी करण्यासाठी देखील धन्यांचा वापर करण्यात येतो। तर यासाठी एक पात्र घेऊन यामध्ये 2 ग्लास भरून पाणी टाकायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा अखंड धने टाकायचे आहेत आणि दुसरा पदार्थ म्हणजे जिरा। जिऱ्यामुळे देखील पोटांचे विकार निघून जातात, तसेच शरीरातील अतिरिक्त जी वाढलेली चरबी आहे ती शरीरातून काढून टाकण्याचे काम देखील जिरा करतो आणि यामुळे चयापचनाच्या समस्या देखील बऱ्या होतात। आणि म्हणूनच जिरा देखील आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे। तर यासाठी फक्त 1/2 चमचा भरून जिरा यामध्ये टाकायचं आहे। आणि येथे मी सुंठ घेतली आहे। सुंठ ही आपल्या शरीराकरता इतके उपयुक्त आहे की हा फक्त मसाल्याचा पदार्थ नसून आपल्या शरीरातील पोटांचे जे विकार आहेत, अपचनाचा समस्या आहेत, खोकला असो सर्दी असो व अतिरिक्त जे वाढलेले वजन आहे यावर अत्यंत रामबाण आणि फायदेशीर ठरणारी अशी ही सुंठ। तर येथे मी 1/2 चमचा सुंठ पावडर घेतली आहे। तुम्ही ही मिक्सरमध्ये देखील तयार करून घेतली तरी देखील चालेल किंवा किसणीने किसून घेतली तरी देखील चालेल। यामध्ये ही पावडर टाकून द्या। हे बघा, याप्रमाणे मंद आचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे। हे इतके उकळवून घ्यायचे आहे की जे आपण 2 ग्लास पाणी टाकले आहे ते फक्त 1 ग्लास राहायला हवे, इतपत हे उकळवून घ्यायचे आहे। आणि हे तयार झालेले जे मिश्रण आहे हे गाळून घ्यायचे आहे। आणि गाळून उरलेले जे हे मिश्रण आहे हे असेच झाकून ठेवून द्या, म्हणजे संध्याकाळी पुन्हा आपल्याला याचा वापर करता येतो। परंतु दुसऱ्या दिवशी हवे आहे तर नवीन मिश्रण तयार करून मग याचा वापर करायचा आहे। तर याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी उपाशीपोटी हे संपूर्ण पेय गरम गरम असताना घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे। आणि पुन्हा रात्री या मिश्रणाने हे पेय तयार करून घ्यायचे आहे आणि पुन्हा रात्री 1 वेळेस हे झोपण्याआधी पुन्हा प्यायचे आहे। हा उपाय आपल्याला न चुकता 40 दिवस दररोज 2 वेळेस करायचा आहे। आणि उपाय चालू असताना तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ व भात हे पदार्थ खाण्याचे शक्यतो टाळावे, म्हणजे यापासून आपल्याला 15 दिवसातच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। व 40 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर अतिरिक्त जे वाढलेले वजन आहे, पोटाचा वाढलेला घेर आहे हे पुन्हा पूर्ववंत होण्यास नक्कीच मदत होणार आहे। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।